सीताफळ खूप जणांना आवडतं आणि या सीताफळाचे आपण वेगवेगळे प्रकारही बनवू शकतो। तर आज इथे आपण बनवणार आहोत सीताफळची बासुंदी किंवा सीताफळ रबडी। मुख्य म्हणजे सीताफळचा गर कसा काढायचा ही एक सोपी ट्रिक मी इथे सांगणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। सीताफळ रबडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध मी चांगलं उकळून घेतलंय। दूध चांगलं उकळल्यानंतर मी यामध्ये घालत आहे दोन हिरवी वेलची। वेलचीचा फ्लेवर दुधात उतरण्यासाठी मी यामध्ये अशी अख्खी वेलची घालत आहे। यानंतर मी यामध्ये घालत आहे 9 ते 10 केशरच्या काड्या। केशर इथे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालतं। वेलची आणि केशर घातल्यानंतर हे दूध मी 5 मिनिट असं मंदाचेवर ठेवून देत आहे आणि मध्ये मध्ये फक्त असं थोडं ढवळून घेत आहे। 5 मिनिट झालेले आहेत, दुधाला थोडा घट्टसरपणा आलेला आहे। आता मी यामध्ये घालत आहे 1/2 चमचा वेलची पावडर, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि 2 चमचे साखर। सीताफळ ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे साखर घातल्यामुळे दूध परत थोडं पातळ होतं, त्यामुळे गॅसचा फ्लेम एकदम लो करून असंच हे 10 ते 15 मिनिटं दूध गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये फक्त असं ढवळत राहायचं आहे। 10 मिनिटं झाली आहेत आणि दूध छान घटसर पण झालं आहे। मी आता गॅस बंद करते आणि हे दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते। तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊया। मी इथे 2 मोठी सीताफळ घेतली आहेत। आता सीताफळचा बिया वेगळा करण्यासाठी मी इथे एक सोपी ट्रिक सांगितली आहे। सगळ्यात आधी हा सीताफळचा सर्व गर एका प्लेटमध्ये काढून घ्या। त्यानंतर इथे एक पातेलं घेतलंय, त्यावरती अशी मी एक चाळण घेत आहे। आपण जो काढलेला गर आहे तो यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने हा सर्व गर स्मॅश करत आहे। सीताफळ व्यवस्थित पिकलेलं असेल तर अगदी 5 मिनिटात या बिया सेपरेट होतात। इथे तुम्ही पाहू शकता बिया वेगळ्या झालेल्या आहेत। मी आता साईडला काढून घेते आणि हा सर्व गर आपल्याला आता लागणार आहे। हे पहा, इथे आपला आता दूध ही थंड झालेला आहे। आता हा सर्व गर आपण या दुधामध्ये घालूया आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ही तयार झालेली आहे आपली सीताफळ रबडी किंवा सीताफळ बासुंदी। आता याला छान लुक देण्यासाठी ही रबडी मी या मटकीमध्ये सर्व करत आहे। गार्निशिंग करून घेऊया। इथे मी घालत आहे चॉप केलेले काजू, बदाम आणि केसर। आणखी एक म्हणजे ही रबडी थंडगार खाण्यात एक वेगळीच मजा आहे, त्यामुळे आपण याला 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवूया। तासभर झाला आहे, इथे तुम्ही पाहू शकता रबडीला छान घट्टपणा आला आहे। तर अशा प्रकारे आपली मस्त थंडगार सीताफळ बासुंदी तयार झाली आहे। तर कोणताही सण असो किंवा पाहुणे येणार असो, ही सीताफळ रबडी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे अजून ज्या नवनवीन रेसिपीज आहेत त्याची नोटिफिकेशन